सरकारवर आरोपांची झडी लावणारे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना आता जबर धक्का बसला आहे. सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला आहे, त्यामुळे नील सोमय्यांवर अटकेची टांगती तलवार कायम आहे. मागील काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे अटक टाळण्यासाठी नील सोमय्यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली होती, पण तिथे दिलासा मिळाला नाही. अतिरिक्त सत्र न्यायाधीश दीपक भागवत यांच्यासमोर आज सुनावणी पार पडली, पण न्यायाधीशांनी जामीन अर्ज मंजूर करण्यास स्पष्ट नकार दिला. पीएमसी बँक घोटाळ्यात आरोपी वाधवान हा किरीट सोमय्या यांच्या मुलाच्या कंपनीत संचालक आहे. पीएमसी बँक घोटाळ्यातील पैसा नील सोमय्या यांनी एका प्रकल्पात गुंतवल्याचा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आरोप केला होता. सदर प्रकरणी नील सोमय्या यांना आपली अटक होऊ शकते म्हणून सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती, पण नील सोमय्याचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला आहे, त्यामुळे अटकेची शक्यता वाढली आहे. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.